तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना आजी तुझं हे चुकलं, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नाही। मगाशी रुपालीने उल्लेख केला करोनाचा काळ होता, कसं काम केलं ते तुम्ही बघितलं, कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवला नाही, कारण आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, आपण त्याची अर्थव्यवस्था सांभाळतोय, अशा पद्धतीनं सगळं झालं। मित्रांनो, तोही काळ तुम्ही बघितला, दुर्दैवाने काय घडलं मला माहिती नाही, शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांना सांगायचो काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं घडतंय, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायचो की मुख्यमंत्री महोदय थोडीशी अस्वस्थता शिवसेनेमध्ये आहे, लक्ष द्या, तुम्ही राज्याच्या प्रमुख आहात, परंतु घडायचं ते घडलं। मित्रांनो, आज इथं सगळे आमदार बसलेले आहेत, त्या आमदारांना विचारा, माझ्याच उपमुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये, मी मला कशाला महोदय म्हणतो, उपमुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये मीटिंग झाली, सगळे माझ्यासहित सगळे आम्ही 53 आमदार, आणि विधान परिषदेवाल्यांनी पण सहाय्य केलं होतं, कोणतं विक्रम, 9 लोकांनी, सगळ्यांनी जेवढे आत्ता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सगळ्यांनी सहाय्य करून एक पत्र तयार केलं, पत्र ड्राफ्ट केलं ह्या सद्ग्रस्तांनी, हसन मुश्रीफ साहेबांनी, आणि ते सगळं सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं, ते पत्र ड्राफ्ट करून सगळ्यांनी सहाय्य केल्या। आपल्या वरिष्ठांना विनंती करा की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं होणार नाहीत, अडचणी येतील, विकास होणार नाही, जनतेचे प्रश्न सुटणार नाही, लोक आपल्याला विचारतील की बाबा तुम्ही निवडून जाऊन काय केलं, काही काही तर पहिल्या टर्मचे आमदार, माजी दिलीपरावांची भुजबळ साहेबांची सोडून द्या, आम्ही 7-7 टर्म, 6-6 टर्म, 8-8 टर्मचे आमदार आहोत, पण बाकीच्या आमदारांना वाटतं ना आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत, आम्हाला 25-15 निधी मिळावा, 30-54 मिळावा, आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मिळावा, ठोक तरतूद मिळावी। मित्रांनो, आम्ही करत होतो, आम्हाला सांगितलं आता असं करा, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हणलं तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला। भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर, असली गोष्ट फोनवर बोलून चालत नाही, तुम्ही इंदूरला या, इंदूरला तिकीट काढली नाही, बरोडाच्या इंदूरवरून काही बरोडा, आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेला तर मीडियाला कळेल, आता म्हटलं सरकारमध्ये जायचं तर मीडियाला कळलं तर कळलं, नाही म्हणले जायचं नाही, आमची तिकीट कॅन्सल केली, यांनी तर स्पेशल फ्लाईट केलं होतं, आणि आम्ही जयंतरावांचे नंतर सांगितलं फोनवर बोला, तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता आणि वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही जर इथं येणार नसाल, मी दिल्ली सोडून इकडं आलोय, तर मला फोनवर बोलता येणार नाही, ही महत्वाच्या गोष्टी असतात, हे अशा करून चालत नाही। मला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे, मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, आणि ह्याच्यातलं एक जरी खोटं असलं तर एका आमदाराने उठावून सांगावं, सगळ्यांच्या सह्याच्या पत्राची झेरॉक्सची कॉपी आज माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, ह्यामध्ये मला ती मी दाखवायची म्हटलं तर दाखवू शकतो का, मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही, काय माझी चूक आहे? ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे, पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58 वर्षी रिटायर होतो, IAS IPS असेल तर 60 वर्षी रिटायर होतात, राजकीय जीवनामध्ये असेल
तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते. तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणाकरता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो? नाही, ही चूक आहे आमची. मित्रांनो आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. ठीक आहे, चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. माझ्याकडनं पण खोडचूस झाली होती. मी एक दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था आहेत, मला सांगितलं 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंगमध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा. आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं. मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठोक. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नाही. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा, आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची? आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं? मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही? घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं. आम्ही शेतकरी घरातली माणसं, शेतकरी सांगतो की बाबा रे, आता तू 25 वर्षाचा झालाय, तू आता शेती बघायची, मी तुला सल्ला देईन. ही पद्धत आहे. उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे. परंतु बरं आत्ता केलं जातं, आत्ता जो काही हट्ट. मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया, आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालोत, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे का? आमचा आदर आहे, मी म्हणतो खरंच आदर आहे. पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे. आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं, ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो, त्यांना भावनिक बनवलं जातं. मी नाव घेत नाही, पण वरिष्ठ नेत्यांनी एकदा एका आमदाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणला, आम्ही दादांना शब्द दिलेला, आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा, काहीतरी करा.